हां हो हो दिसतोय दिसतोय दिसतोय. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलती सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे. बघा, उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि बघा की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा की असे साप अतिशय विषारी आहे. तर असे साप आपल्या घराच्या जवळ येऊन बसण्याची शक्यता जास्त असते. कारण कसं आहे की आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर एकदम 40-42 जात आहे आणि अशा प्राण्यांचं कसं होतं आहे की हा जमिनीवरती वावरणारा प्राणी साप आहे, लक्षात घ्या. आणि कसं ते जमीन तापलेली असेल तर असे साप गारव्याला येणं साहजिकच आहे. बघा, जरा गाडी घ्या मागा, दादा घ्या गाडी मग, काय अडचण नाही, काही काळजी करू नका, आता मी आलो आहे. राईट घ्या फिरवू नका, चौकस त्यालाही जाऊन ह्या. ओके घ्या मग. हां तर बघा मित्रांनो की या ठिकाणी तो बसलेला आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक सँडल आहे जुना पाना आणि पाठीमाग हा साप आपल्याला खूपच मोठा आहे दिसतोय. तर बघा की याचं इंग्रजी नाव इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, म्हणजेच भारतीय नाग आहे आणि अतिशय विषारी असणारा साप आहे. त्यामुळं थोडंसं आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागेल. त्याचं डोकं बघा कुठं आहे, इथं डोकं आहे त्याचं, बघू शकताय तो कशा पद्धतीनं बघतो आहे बघा. आणि अतिशय उन्हाचा तडाखा बसल्यामुळं तर तो या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतो आहे. तर बघा की तो कशा पद्धतीनं शांतपणे बसलेला आहे, कारण टेम्परेचर खूप हाय असल्यामुळं सापांना त्याचा खूप मोठा त्रास होत असतो, लक्षात घ्या. आता आपण कसं असतं आहे की आपण काय करतो की आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी शीतपेय वगैरे घेत असतो किंवा फळं वगैरे कलिंगड वगैरे खात असतो, लक्षात घ्या. तसं सापांचं काय नसतं, त्यामुळं बघा की सापांना त्याची एक्स्ट्रा ऊर्जा जात नाही आणि त्यामुळं काय होतं की साप बरेच दिवस उपाशी राहू शकतात. आता लोकं म्हणतात की साप 2-3 वेळा जेवत असतील असं लोकांचं मत असतंय, पण तसं काय नसतं, लक्षात घ्या. साप बरेच दिवस उपाशी राहू शकतात, त्याला टेम्परेचरचा त्रास झालेला असेल असं वाटतंय आपल्याला. तर थोडंसं आपण त्याला हां आहे, व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे की तो हालचाल कसलीच करत नव्हता, त्यामुळं आपल्याला थोडंसं वाटलं होतं तो अशक्त आहे का काय, परंतु आहे ओकेमध्ये. तर तो बघू शकताय कशा पद्धतीनं आहे. तर तो आपल्याला आता फणा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करेल. बेळ वगैरे नाही तो दादा? हां मग काय अडचण नाही, बेळ वगैरे असेल. तर तो या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही बघितलं असेल की आपण मागापासून त्याच्याजवळ आजूबाजूला वावरतो आहे, परंतु तो कुठल्याही प्रकारची पूर्व चेतावणी किंवा हल्ला वगैरे करण्याचा प्रयत्न करत नाही. आता याचं एक मूळ कारण कसं असतं की साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात, त्यांना इजा झाली धोका वाटला तर ते चावू शकतात. परंतु बघा की असा साप जर दिसला वगैरे तर कुठल्याही प्रकारचं बेजबाबदारपणा अजिबात काही कामाचा नसतो, कुठल्याही प्रकारचं फालतू धाडस काय कामाचं नसतं. त्यासाठी प्रशिक्षण असल्याशिवाय कोणीही सापांच्या जवळ जाऊ नका. व्हिडिओ बघून सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका. आपण त्याला आता पकडतोय अगदी सुरक्षितपणे. बघा आपल्याला दीपक सूर्यवंशी, बघा त्यांचं ॲटो गॅरेज आहे विट्यामध्ये सांगली रोडला. तर बघा त्यांचं मनापासून धन्यवाद. बघा त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. तर दीपक भाऊंचं मनापासून धन्यवाद. हां द्या बरं, द्या बरं. टेम्परेचर ओके आहे ना, गरम नाही झाले बरं, तापलेलं आहे ना. ओके काय अडचण नाही. तर बघा मित्रांनो, आपण त्याला आता पकडतोय तर तो कशा पद्धतीने आपल्याला वॉर्निंग देणार आहे बघा. कारण साप स्वतःच्या रक्षणासाठी वॉर्निंग वगैरे देत असतात, परंतु लक्षात घ्या आपल्याला त्याला काळजीपूर्वक पकडायचं आहे, त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊन द्यायची नाही आणि आपल्यालाही कुठल्या प्रकारची इजा होईल असं होऊन द्यायचं नाही. तर त्यानं काहीतरी खाल्लेलं असावं असा एक अंदाज व्यक्त करतो आहे आपण, कारण या ठिकाणी त्याचं खाल्लेलं आपल्याला दिसतंय. तर त्यानं अतिशय सुंदर असा फणा दाखवलेला आहे. आता फणा दाखवण्याचं कारण काय असतं की तो पाहुणं जरा शांत झाला, पाहुणं अजिबात टेन्शन घेऊन पाहुणं मी ऐकित. तर बघा मित्रांनो की तो आपल्याला पूर्व चेतावणी दाखवायला लागलेला आहे. तर तो फणा दाखवतोय. आता फणा दाखवायचं कारण काय असतं की तो त्याला आपल्यापासून धोका वाटला तर तो फणा वगैरे दाखवत असतो. आता तो बघा भिंतीच्या बाजूबाजूनच पळायचा प्रयत्न करतोय.
कारण कसं असतं की साप जरा वयस उघड्यावर आलं की त्यांना बाकीच्या पक्ष्यांपासून वगैरे प्राण्यांपासून जास्त धोका असतो, म्हणून ते काय करतात की भिंतीच्या कडेकडेनच पळण्याचा प्रयत्न करत असतात. ओपन आलं की कसं असतं की त्यांच्या जीवाला धोका होत असतो. तर बघू शकता की कशा पद्धतीने तो पूर्व चेतावणी देतोय, म्हणजे त्याला हलती वस्तू जवळ दिसली की तो पणा वगैरे दाखवू शकतो. तुम्ही बघू शकता आता आपण गुडघा हलवतोय, गुडघा हलवल्यानंतर त्याला काय होतंय की हलती वस्तू जवळ दिसल्यामुळं तो त्या हलत्या वस्तूकडं एक रूप व्हायचं बघतोय बघा, लक्षात घ्या. आणि लोकांचा एक गैरसमज आहे की साप पुंगी वगैरे वगैरे रुलतो असं लोकांचं म्हणणं आहे, परंतु बाकी सापाला कान नसतात. कान नसल्यामुळं कसं आहे की तो त्याला ऐकूच येत नाही, मग तो कसा काय पुंगीवर डुलू शकतो, हा मोठा एक गैरसमज आहे. तसं असतं की पुंगीवाला थोडासा हालचाल वगैरे करत असतो जास्त, त्यामुळं काय होतं की लोक त्या हलत्या वस्तूकडे बघून नाग बघत असतो फक्त, बाकी काय त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं डुलतो वगैरे असं काय तर ते नाही, लक्षात घ्या. नाही नाही आता आता महत्वाचा मुद्दा आहे, दूध कुठलाही साप असू द्या दूध कधीच पेत नसतो, लक्षात घ्या. त्याला हलती वस्तू जवळ दिसली तो बघून कसा खाना वगैरे दाखवतोय बघा, कारण सापाच्या शरीरामध्ये एन्झाइम्स नसतं. बोट कॅमेरावर येत नाही ना, सापाच्या शरीरामध्ये एन्झाइम्स नसतं आणि ते त्यांना पचत नसतं, लक्षात घ्या. जर समजा दूध जर चुकून पाजलं आपण त्याला तर त्याला पचत नसतं सापाचा, त्यामुळं अजिबात सापांना दूध वगैरे पाजून चालत नसतं, लक्षात घ्या. बघा कशा पद्धतीने तो आपल्याला पूर्व चेतावणी देतोय, पाना वगैरे दाखवतोय. साप स्वतःहून कधीच कोणाला चावत नसतात याची दक्षता घ्या, लक्षात घ्या. साप बघा तो घाबरलेला आहे, घाबरला असल्यामुळं पूर्व चेतावणी आपल्याला देतोय बघा. बघा तो वॉर्निंग कसा देतोय बघा, म्हणजे बुटाकडं तो आपल्याकडं बघतोय बुटाकडं आणि आपल्याला वॉर्निंग वगैरे देण्याचा प्रयत्न करतोय. आता कसं असतं की काळ्या रंगाचा बुट आहे माझा, काळ्या रंगाला कुठलाही साप लगेच त्याला चटकन दिसत असतं काळा रंग, त्यामुळं तो असा वॉर्निंग देतोय. आवाज वगैरे कसा येतोय बघा, आवाज दाखवण्याचं कारण कसं असतं की ज्या वेळेला आपण कामामध्ये असतो त्यावेळेला असा साप वॉर्निंग देत असतो, पण आपलं लक्ष नसेल तर कसं असतं की तो पूर्व चेतावणी आपल्याला देतोय, आपल्याला जवळ येऊ नका म्हणून सांगतोय. आणि जरी पण आपण जवळ गेलं तर तो चावू शकतो, म्हणून तुम्हाला मी आवाज दाखवण्याचं कारण ते आहे बघा. तो पूर्व चेतावणी कशा प्रकारे देतोय. थोडंसं पाणी आणता का बाटलीत ना, हां पाणी आणा बा, त्याला पाणी पाजूया आपण. आणि कसं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर खूप हाय असल्यामुळं सापांना भरपूर त्रास होतोय, त्यांना थोडंसं आपण पाणी पाजूया आणि पाणी पाजून सुरक्षित निसर्गात सोडून देऊया. बघा तो कशा पद्धतीने बसलेला आहे, तो आपल्याला पूर्व चेतावणी देतोय. आता प्रकारचं गैरसमज पाळून की लोकांचा गैरसमज असतो की नाही तसं नाही तसं नाही, बाटली द्या बाटली. मापा काय अडचण नाही. तर बघा मित्रांनो, प्रशिक्षण असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं कृत्य करायचं नाही, ही नम्रतेची विनंती आहे सर्वांना. बा थांब, पाणी पी पाणी पी पाणी. बघा तो कशा पद्धतीनं पाणी पितोय, आपले कॅमेरामॅन तुम्हाला कॅप्चर करून दाखवतील. कशा पद्धतीनं झूम करून दाखवा, ठीक केलं. बघा कशा पद्धतीने आपण त्याला पाणी पाजतोय, पाणी पाजण्याचं कारण काय आहे की टेम्परेचर अतिशय वाढलेलं आहे, त्याला थोडंसं जीवाला गारवा मिळावा म्हणून आपण त्याला थोडंसं पाणी पाजलेलं आहे. साप पाणी पित असतात, पाणी 70% सापांच्या शरीरामध्ये पाणी असतं हे लक्षात घ्या. त्याला पाणी पाजलेलं आहे, अगदी सुरक्षितपणे पाजलेलं आहे. आता कसं असतं की पाणी वगैरे पाजताना वगैरे जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागते, लक्षात घ्या. तो एकदम शांत झालेला आहे बघा, डार वाटला असेल त्याला, आता त्याला पकडूया. आता बघा
की त्याचं कसं आहे की आता तो प्राणी आहे त्याला कळत नाही. आता पाणी पाजलंय म्हणून आपण त्याला पाळलंय का? नाही. पाणी पाजलंय म्हणून लगेच त्याला लाडकाय जायचं नाही, कारण तो प्राणी आहे त्याला कळत नसतं, त्याच्या काही लक्षात राहत नसतं. ही नेहमी लक्षात ठेवा, ही महत्त्वाच्या बाबी असतात. आपल्याला कायम सापाला काळजी करूनच पकडायचं आहे. कुठल्याही प्रकारचं हलगर्जीपणा व्यत्ययपणा अजिबात चालत नसतो. नम्रतेची विनंती सर्वांनी. म्हणतुला साहेबाची काहीतरी त्याला कानच नाही काही तरी असाय पाहिजे. त्याशिवाय असला असतील नाग धरायच कुणाचे काम नाही. गारुड हे इथं निघाला होता, बिंटखुळी बांधली होती, बिंटखुळी नागिन होती. बर बर, काय म्हणताय मामा? असं कुठे असते दवा? नागिन होती हे बघ, बिंटखुळी बांधली आणि कुणाच्या चालतेन धरला. अवय मामा, तसं काय नसतंय. सापाला कान नसते ती, कान नसल्यावर कसं ऐकू येणार? काय पाहिजे काय? अहो आपण मंत्र टाकला तर त्याला कळायला पाहिजे की. व तर बघा मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं मंत्र वगैरे काय नसतो, चुकीचा गैरसमज कोणी करू नका. बघा मित्रांनो, दीपक भाऊंचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्य यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. थोड्याच वेळात आपल्याला निसर्गात सोडणार आहे. तर बघा मित्रांनो, की थोड्याच वेळापूर्वी आपण प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा अतिशय विषारसा पकडला होता, तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेलं आहे. तर तो आता कशा पद्धतीनं निसर्गामध्ये जातो आहे ते आता आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, तर आपण त्याला सोडलेलं आहे, तर तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. तर बघा मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, दक्षता घ्या. गेलेला आहे. चला, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.